नमस्कार, अपर्णा दीक्षित, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. अलोहामध्ये मी काउन्सिलिंग करते. मागच्या शनिवारपासून आपण चर्चेला सुरुवात केली आहे माइंडफुलनेस या विषयावरती किंवा सचेतन अवस्था. मागच्या शनिवारी जेव्हा मी बोलले त्याच्यानंतर मला काही जणांनी अभिप्राय कळवला, फीडबॅक कळवला. काही जण म्हणले आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला जमतंय. काही जण म्हणले की नाही, पाठ दुखायला लागली किंवा खूप मनात विचार येतात. सो आपण सगळेच प्राथमिक फेरीत आहोत या हे स्किल डेव्हलप करण्याच्या. मी पण शिकती आहे. सो आपल्याला आधी थोडं सुरुवातीला अवघड जाईल, हळूहळू आपण चेंजेस करत जाऊ आणि आपल्याला बराच पॉझिटिव्ह त्याचा इफेक्ट दिसायला सुरुवात होईल. आज ह्याच विषयाला आपण पुढे कंटिन्यू करूया. मला आज दोन तीन गोष्टींबद्दल अगदी आवर्जून बोलायचं आहे. त्यातली पहिली म्हणजे आपण एक प्रयोग नक्की करू शकतो की सकाळी उठल्या उठल्या आपल्या चेहऱ्यावरती असं एक छान स्मितहास्य आणता येतंय का असं बघू शकतो. ह्याच्यासाठी सुरुवातीला थोडी मदत घेता येईल. म्हणजे मी माझ्या मुलांनी काढलेलं एक कार्टून सारखं असं एक चित्र समोर लावून ठेवलेलं आहे. तसं तुम्ही मुलांनी नातवांनी काढलेलं काहीतरी किंवा कुत्र्या मांजऱ्यांचे चित्र किंवा कुणाचे तरी फोटोज ज्यांनी तुमच्या चेहऱ्यावरती उठल्या उठल्या स्मितहास्य येईल असं काहीतरी समोर लावून ठेवू शकता. सुरुवातीला आपल्याला या क्यूजची गरज पडते, पण हळूहळू असं काही लागत पण नाही. आपण हळूहळू प्रॅक्टिसनी उठल्या उठल्या एक स्मितहास्य देऊन सुरुवात करू शकतो दिवसाची. ह्यानी खूप इफेक्टिव्ह परिणाम होतो. पॉझिटिव्हिटीकडे आपला बराच कल राहतो दिवसभर. सो हा एक प्रयोग नक्की करून बघा. ह्याच्यानंतर अफर्मेशन्सचा खूप जास्त इफेक्ट असतो. म्हणजे समजा मी उठल्यानंतर असा विचार केला किंवा असं मी स्वतःला म्हणलं की आता माझ्यासमोर 24 तास आहेत जे मी खूप चांगल्या पद्धतीनं, चांगल्या मूडमध्ये, हेल्दी पद्धतीनं घालवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि ते प्रोडक्टिव्हच जाणार आहेत असं काहीतरी म्हणून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट करताना, आता समजा मला 45 मिनिटं व्यायाम करायचा असेल तर सुद्धा मी अशीच मनात हाच विचार आणून सुरुवात करेन की आता पुढची 45 मिनिटं मी पूर्ण डिवोशननी आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी माझ्या व्यायामाला देणार आहे आणि त्यामुळे माझ्या शरीराला त्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. किंवा मी आता 1 तास मला स्वयंपाक करायचा असेल तर आता पुढचा 1 तास मी खूप जागरूक चित्तानी आणि खूप प्रसन्न मनानी मी स्वयंपाक करणार आहे असं ठरवून आपण ते काम केलं तर तुम्हाला लक्षात येईल नक्की की खूप छान आपल्याला त्याचा इफेक्ट दिसतो, खूप पॉझिटिव्ह त्याचा परिणाम दिसतो. आता मला समजा 1 तासभर काहीतरी वाचन करायचं असेल तरी सुद्धा मी जर ठरवलं की आता 1 तास मी हे खूप डिव्होशननी करणार आहे तर आपल्याला एरवी आपण जितक्या डेडिकेशननी आणि जितक्या कॉन्सन्ट्रेशननी ती गोष्ट करू त्याच्याही पेक्षा थोडी अधिकच छान पद्धतीनं ती क्रिया होती असं लक्षात येतं. आणि ज्या गोष्टी एनिवेज आपल्याला करायच्याच असतात, आपल्या रुटीनचा पार्टच असतात, त्यासुद्धा आपण खूप माइंडफुली करतो असं लक्षात येतं. तर ही एक दुसरी गोष्ट मला आज अगदी आवर्जून सांगायची होती. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, मी एक असा अलार्म लावलाय हा माझ्या मोबाईलमध्ये, कारण माझ्या न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की दर तासानी तू 1 ग्लास पाणी पिलं पाहिजे. तर मी 1-8 म्हणजे सकाळी 7-8-9-10 असा मी एव्हरी आवरचा अलार्म लावलेला आहे. पण ते मंजूळ म्युझिक आहे, असा तो एकदम हार्श अलार्म नाही आहे, मंजूळ घंटानादासारखं असं म्युझिक मी लावलेलं आहे. आता हा अलार्म मला पाणी पिण्याची आठवण करून देणारा आहे. पण मी सध्या काय प्रयोग करते की त्या तो अलार्म वाजला की मी जे काय करत असेल ते बाजूला ठेवून मी कॉन्शियस ब्रीदिंग करायचा प्रयत्न करते. म्हणजे ही अगदी प्राथमिक पातळी आहे माइंडफुल मेडिटेशनची, की जे काही आपण करत असू, जिथे कुठे आपण बसलेलं असू, उभं असू, कॉन्शियस ब्रीदिंग करायचं. म्हणजे ब्रेथ इन घेताना आपण इन असं मनामध्ये आणायचं आणि आउट सोडताना पण आउट असं मी मनामध्ये आणणार आहे. सो असं मी डीप ब्रीदिंग करणार आहे, इन आउट अगदी कॉन्शियसली. हां, आणि हे 3-4 मिनिटं पण खूप झाले ह्याच्यासाठी.
तर एक 3-4 मिनिटाचं असं कॉन्शियस ब्रीदिंग करून मी एक ग्लास माझं पाणी पेन आणि मी जे काही करत होते, जे काही चालू होतं ते पुढे कंटिन्यू करीन असं आत्ता. आणि आत्ता स्पेशली हे जमू का शकतं, कारण आपण एनिवेज सगळेजण घरात आहोत, घरनं काम करत आहोत किंवा घरातच अडकून पडलेलं आहोत, त्यामुळे हे कॉन्शियसली प्रत्येक तासाने कॉन्शियस ब्रीदिंग करण्याचा प्रयत्न केला तर खूप छान आत्ता मला जाणवतं की हे होऊ शकतं आहे. तुम्हीही पण नक्की हा प्रयोग करून बघा. सो आपण आज 3 गोष्टी बघितल्या. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्या एक स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर आणायचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला त्याच्यासाठी काही आधार घ्यायचा, काही क्यूज वापरता येतील, पण हळूहळू आपल्याला त्याची सवय होती असं दिसेल. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना आता हे पुढचे 24 तास मी कसे प्रोडक्टिव्ह आणि माइंडफुली घालवणार आहे असं ठरवून दिवसाला सामोरं जायचं, आणि प्रत्येक काम करताना की आता पुढचा 1 तास मी ह्याला दिलेला आहे हे मी खूप कॉन्शियसली काम करणार आहे. मग ते काही पण असू दे, केर काढण्यापासनं, भांडी घासण्यापासनं, तुमचं ऑफिसचं काम असं काहीही असू दे, खूप कॉन्शियसली ठरवून आपण त्या कामाला सुरुवात करायची. आणि तिसरी गोष्ट मी म्हणलं तसं प्रत्येक एक एक तासांनी काहीतरी अलार्म लावून जागरूकपणे आपण कॉन्शियस ब्रीदिंग करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण ब्रेथ इन केल्यावरती इन आणि आउट केल्यावरती आउट असं स्वतःला सांगणार आहोत मनातल्या मनात. हां, सो हे 3 प्रयोग नक्की करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की शेअर करा. असंच का मागच्या काही दिवसांमध्ये मी कोणाशी तरी बोलत होते, मला कोणीतरी सांगत होतं की किती विचार येतात मनामध्ये, पुढचे सारखे विचार येतात, असं मला जमलंच नाही शांतपणे बसून काही करायला. तेव्हा मला ही गोष्ट आठवली, ती आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. सो ह्या गोष्टीमध्ये एक घोडेस्वार असतो जो एका घोड्यावर बसलेला असतो आणि खूप भरधाव वेगाने चाललेला असतो, खूप वेग असतो त्याच्या त्याला, आणि रस्त्यावरती उभा एक माणूस म्हणतो अरे एवढ्या भरधाव वेगात कुठे चाललायस, तर तो घोडेस्वार म्हणतो मला काय माहिती, घोड्याला विचार असं तो म्हणतो. सो असंच आपलं होतं ना बऱ्याचदा की आपलं मन, आपलं मेंदू, आपलं माइंड आपल्याला कुठेतरी भरधाव वेगाने घेऊन चाललेलं असतं, आयदर पुढच्या काय घडेल अशा कल्पनांमध्ये किंवा मागच्या आठवणींमध्ये, असं खूप आपल्याला विदाऊट एनी कंट्रोल घेऊन चाललेलं असतं भरधाव, आणि आपण आपले त्याच्याबरोबर वाहवत जातो. आपला असा काही त्या मनावर किंवा त्या विचारांवर कंट्रोल नसतो. हां, पण ॲक्च्युली लगाम आपल्या हातामध्ये असतो, त्यामुळे आपण प्रयत्न केला आणि आपण जर कंट्रोल मिळवायचा प्रयत्न केला, लगाम खेचण्याचा प्रयत्न केला, तर आपण आपल्या मनाला, आपल्या मेंदूला, आपल्या माइंडला नक्की योग्य दिशेने नॅव्हिगेट करू शकतो, आणि किती वेगाने, कुठल्या दिशेने आणि कसं जायचं आहे हे आपण नक्की आपल्या माइंडला सांगू शकतो. अर्थात आपल्याला त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करायला लागेल, खूप प्रयत्न करायला लागेल, आणि तो सगळे ते प्रयत्न आपण एकमेकांच्या मदतीने नक्की करूयात. असंच भेटत राहूयात आणि ही चर्चा पुढे चालू ठेवूयात. धन्यवाद.